नमस्कार मैत्रिणींनो खुशी फॅशन पॉईंटमध्ये तुमचं स्वागत आहे हा इथे चनिया बनवलेला आहे तो ब्लॅक कलरचा असल्यामुळे एवढं दिसून येत नाही आहे आणि ही खालच्या बाजूला त्याला लेस लावलेली आहे आणि त्याच लेसचा वापर करून आपण सुंदर असे हे लटकन बनवणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण बघूया ही लेस घेतलेली आहे आणि त्याच्याच अशी ही कट करून घ्यायची ती आणि त्याच्याच बाजूला दुसरी अशी ही लेस आपण जोडून घेणार आहोत म्हणजे एक लेसचा पॅच तयार होऊन जाईल ही जी पुढची बाजू आहे ती ओपन आहे ती पण आपण व्यवस्थित शिलाई करून घेऊया आणि हे बघा इथं सहा इंचावर इथं एक मार्किंग करून घेतलं आणि जेवढं एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेऊया अशा पद्धतीने आणि त्यानंतर हे असं फोल्ड करून घ्यायचे आहे लेस आणि ह्याच्या दोनही बाजू आहेत दोन बाजूला आहे, आपण शिलाई मारून घेऊया ही शिलाई मारून झाल्यानंतर ते सुलड बाजूला करून त्याचा एक छोटसा असा चौकोन तयार होईल छोटंसं असं म्हणजे टोपीसारखं बरोबर आणि त्यानंतर इथं हे दुसऱ्या कापडाचे कट्स लावून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये हे सर्व छोटंसं अशी ही जी, जी तयार झालेली आहे पिशवी म्हणा किंवा टोपी म्हणा त्यामध्ये ते आपण टाकून घ्यायचे आहेत आणि जी ओपन बाजू आहे ती शिलाई करत असताना ही जी दोरी आहे ती पण व्यवस्थित अटॅच करून घ्यायची त्यानंतर लेसचा छोटासा तुकडा घेतला आणि तीन इंचाचा घेतला म्हणजे तो आणि त्याच्या बाजूला अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई करून घ्यायचा आहे आणि ते देखील आपल्याला सुलड बाजूला करून घ्यायचा आहे म्हणजे हा छोटासा इथं आता हा स्क्वेअर तयार झाला आणि ज्या ओपन बाजू आहेत त्या आपण शिलाई करून घेऊया म्हणजे आपले लटकन हे ना अजून जास्त क्रिएटिव आणि सुंदर बनतील असेच पद्धतीने इथं पा सहा छोटे छोटे स्क्वेअर मी तयार करून घेतले पाच ते सहा आणि त्यानंतर हे मणी घ्यायचे आहेत आपलं गोल्डन कलरचे आणि सुई दोऱ्याच्या साह्याने इथं मणी ओवून घ्यायचे आहेत ते मी जवळपास एका याच्यामध्ये पाच मणी घेतलेले आहेत हे बघा हे असे घेऊन घ्यायचे आणि हे जे आपलं लटकन आपण बनवत आहोत त्याच्या पुढच्या बाजूला अशा पद्धतीने सुई दोऱ्याच्या साह्याने ते शिवून घ्यायचं आहे दोन टाके देऊन शिवून घेतलं तरीही चालेल आणि खूप टाईट नाही करायचं थोडंसं हलकंसंच असू द्यायचं हे बघा असंही हे छानच दिसत आहे लटकन म्हणजे वरती एक स्क्वेअर आणि खाली अजून छोटासा स्क्वेअर परंतु आपण अजून त्याला क्रिएटिव बनवूया आणि जे साईडचे आ, कोने आहेत तिथे देखील एक एक छोटे छोटे स्क्वेअर आपण शिलाई करून घेऊया इथे देखील पाचच गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहेत किंवा तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही घेऊ शकतात म्हणजे अजून जर तुम्हाला लांब पाहिजे असेल तर सेम ह्याच पद्धतीने ही जी तिसरी बाजू आहे तिथेही आपण ही शिलाई करून घेतलं आणि असं हे सुंदर असं आपलं लटकन तयार झालेलं आहे आणि सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचंही लटकन मी तयार करून घेतलं आहे आणि छोट्याशा लेसपासून हे छान असे हे लटकन तयार करून चनिया पण आता जास्तच आकर्षक दिसत आहे मॅचिंग लटकन असल्यामुळे तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका या व्यतिरिक्त कटोरी ब्लाऊज कटिंग प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग स्लीव्स कटिंग्स स्लीव्स डिझाईन्स वगैरे याचे वेगळेवेगळे व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते देखील तुम्ही बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद